चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। गोकुळच्या सभेची नोटीस जारी केल्यानंतर विरोधकांनी एकाच लेटर पॅडवर अनेक प्रश्न वेगवेगळ्या संस्थांच्या नावानं पाठवले होते। गोकुळनं त्याची उत्तरं तयार केली, त्या उत्तराची वाचन देखील संपूर्णपणे जे विरोधकांनी पत्र दिली होती त्या सगळ्याची उत्तराचं वाचन या सभेमध्ये या ठिकाणी करण्यात आलं। नियमाप्रमाणे अध्यक्षांचं प्रास्ताविक झाल्यानंतर विषयाचं वाचन होतं, विषयानंतर ज्यांनी प्रश्न आधी दिलेले आहेत त्याची उत्तरं सांगितली जातात आणि मग आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा होते। आणि मला वाटतं या आयत्या वेळेच्या विषयामध्ये किंवा जे प्रश्न टाकले होते त्यामध्ये एका संस्थेनं मागच्या काळामध्ये माडकांचे टँकर किती होते, त्याला किती पैसे दिले आणि त्याला स्पेशल केस केली त्याच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न ज्यावेळी आला त्याच्या आधी 3 मिनिटं विरोधक हितून बाहेर पडले, कारण की त्या प्रश्नाचं उत्तर ऐकायची मानसिकता त्यांची नव्हती। आणि म्हणून आज गोकुळची सभा ही अत्यंत आमची तयारी होती, 1.25 तास सभा चालली। 1 ऑक्टोबर 2018 दिवस आठवा, 3 मिनिटात जे आज विरोधक होते 3 मिनिटात त्यांनी सभा आटोपती घेतली होती, परंतु आज आम्ही मात्र 1.25 तास ही सभा चालवली आणि समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करा। परंतु विरोधकांना प्रश्नापेक्षा गोंधळ घालून काहीतरी करायचं होतं आणि म्हणून ते निघून गेले असं मला वाटतं। तुम्ही आक्षेपाचा मुद्दा नोंदवला, एक उत्तर येणार होतं म्हणून विरोधक निघून गेले, त्याचं नेमकं उत्तर काय होतं? नाही, या ठिकाणी जे नेतृत्व गोकुळचं करत होते माधवराव माडिक, त्यांचे टँकर किती होते, त्यांना जवळजवळ 15 ते 20 कोटी रुपये वर्षाला बिल मिळत होतं। गेल्या 20 वर्षामध्ये 400 कोटी रुपयाचा व्यवहार त्यांनी या गोकुळच्या माध्यमातून केला होता आणि मग त्यांना थ्रू पास होता। असलेल्या दुधातला जो काय ट्रान्सपोर्टेशन आहे त्यातला 35% वाटा एकट्या माधवराव माडकांच्या व्यंकटेश्वरानं न्यावा या पद्धतीचा नियम केला होता। आणि म्हणून आक्षेपार्ह नव्हतं का, याच्यावर काही कारवाई करणार का नाही, मागे चूक झाली त्यांच्यावर कारवाई करून काही वसुली लावणार का नाही, असे काही प्रश्न पुढे होते आणि म्हणून हे प्रश्न येणार ओळखल्यानंतर विरोधक त्या ठिकाणी निघून गेले। 450 संस्था नव्यानं रजिस्टर झालेत आणि जुन्या संस्थांची परवानगी न घेता या संस्था, मला वाटतं जे प्रश्न मांडतात ते अज्ञानी आहेत। सहकार्यातल्या कायद्याप्रमाणे या सगळ्यांच्यावर हिअरिंग होऊन या संस्था दिल्या जातात, मला वाटतं ध्यान त्यांचं कमी असल्यामुळे कदाचित हा प्रश्न विचारला असेल। मला वाटतं मी माझं म्हणणंच एक आहे की आज जे काय विरोधक 25-40 आले होते ते फक्त त्यांचे टँकर बंद झालते म्हणून आले होते, बाकी दुसरं काही कारण नव्हतं। माडकांचे टँकर बंद झालेत, त्यांचे जावयाची पुण्यातली एजन्सी बंद झाली आहे, फलटणचे त्यांच्या चुलत सासऱ्यांची एजन्सी जास्त पैशाची होती ती बंद झाली, या 3 कारणांसाठी ते आले होते। कदाचित हे चालू राहिलं असतं तर ते स्टेजवर आमच्याबरोबर असते। ताज्या घडामोडींसाठी RK News च्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।